ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ताजमहल ही वास्तू एका राजाने आपल्या राणीसाठी बांधली, पण एका राणीने आपल्या नवऱ्यावर राजा वीर शाह असलेल्या प्रेमापोटी एका वास्तूची निर्मिती केली. आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चंद्रपूरमध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांनी या वास्तूला भेट देऊन या उदात्त प्रेमाला उजाळा दिला. चंद्रपूरचे गोंड शासक राजवीर शाह यांचा 1704 युद्धात मृत्यू झाला आणि त्यानंतर सत्ता सांभाळणारी राणी हिराईने आपले पती राजवीर शाह यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक अतिशय सुंदर समाधी बांधली. विशेष म्हणजे राणी हिराईने राजवीर शाह यांची फक्त समाधीच बांधली नाही, तर तब्बल 16 चंद्रपूरचा कारभार अत्यंत चांगल्या रीतीने सांभाळला आणि लोकोपयोगी कामे केली. प्रेमाचं हे उदात्त उदाहरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तरुणांना याची माहिती देण्यासाठी आज एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. इकोप्रो या संस्थेने काही शाळांच्या मुलांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांना राणी हिराई आणि त्यांच्या राज्यकारभाराची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राजा वीरशहा यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान FES गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. आपल्याला याच्यातून असा संदेश मिळाला आहे की आजकाल जे घटना होत आहे ते जरूरी नाही आहे की व्हॅलेंटाईन डे तशाच प्रकारे सादर केला पाहिजे. आज आपण इथे हिराई याच्यामध्ये येऊन पुष्प अर्पण केलेले आहे, तसेच त्यानुसार आपण म्हणजे चांगल्या प्रकारे पण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू शकतो. जरुरी नाही की प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याच गोष्टी केल्या पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांना असा संदेश देते की व्हॅलेंटाईन डे हा अशा प्रकारे पण साजरा होऊ शकतो. तर आजच्या काळात युवक युवतींना राणी हिराईबाईच्या प्रेमाचे आदर्श घेण्याची गरज आहे, कारण त्यांनी ताजमहल सारखी इमारत बांधली असून तरीही त्यांनी समोर राज्यकारभार चालवला आहे. ते समोर येण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचा असा आदर्श घ्यावा आपण. खरं तर मागील 10 आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. पाश्चिमात्याचं अनुकरण करत असताना मात्र हा एक दिवस एकाच नात्यातला प्रेम व्यक्त करण्याचा नाही आहे. अनेक नात्यातील प्रेम आपला वृद्धिंगत करण्याचा आपण हा दिवस मानू शकतो. परंतु मी पाश्चिमात्याच्या अनुकरणाबद्दल बोलणार नाही, परंतु आमच्या चंद्रपूर शहरातील जी गोंडराणी आहे, गोंडराणी राणी हिराई, ज्याने बीरशहा राजाच्या मृत्यूनंतर एक अशी वास्तू निर्माण करते आणि त्या वास्तूच्या रूपाने ते प्रेम अजरामर करते, सोबतच तिने जो काही कारभार केलेला तो एक मोठा संदेश आहे की असं कुठलंही प्रेम व्यक्त करत असताना राणी हिराईचा आदर्श घेण्याची गरज आहे.